नमस्कार मित्रांनो, आज दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मुंबई बिघडणार की घडणार या विषयावर एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्येष्ठ पत्रकार आदरणीय भाऊ तोरसेकर आणि जय महाराष्ट्र या वाहिनीचे मुख्य संपादक प्रसाद काथे यांच्यासोबत मी देखील या परिसंवादात सहभागी होणार आहे. याबाबतची बातमी एक पोस्ट म्हणून टाकली होती, त्याच्यावर काही जणांच्या प्रतिक्रिया आल्या की कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपित करा. जर कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपित होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, परंतु समजा जर नाही झाला तर साधारणतः या कार्यक्रमात मला काय मांडणी करायची, ती मांडणी करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. कदाचित जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा तो कार्यक्रम चालू असेल किंवा संपलाही असेल. मुद्दा आहे मुंबईच्या भविष्याचा, कारण मुंबई ज्याच्याकडे महाराष्ट्र त्याच्याकडे, असं समीकरण आता होऊ घातलेलं आहे. मुंबईच्या 36 जागा, ठाण्याच्या 24 जागा आणि अन्य MMR क्षेत्रातल्या काही जागा मिळाल्या तर या भागात ज्या पक्षाला किंवा ज्या आघाडीला निर्णायक आघाडी मिळेल तो पक्ष किंवा आघाडी मुंबईवर राज्य करू शकेल. 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं भवितव्य काय असणार आहे ते या भागातल्या मतदानावर ठरणार आहे. तसंच एकनाथ शिंदेंच्या म्हणजे मूळ शिवसेनेचं भवितव्य काय आहे ते देखील या भागाच्या मतदानावर ठरणार आहे. आजच्या परिस्थितीत जेव्हा एक सुशिक्षित सुसंस्कृत मतदार विचार करत या ठिकाणी आलेला आहे की त्याला वाटायला लागलं की आपल्या मताला काही किंमत नाही आहे, ना मोदींना आपल्या मताची किंमत आहे, ना इतर कोणाला मताची किंमत आहे, आपण आपलं मतदान करत राहायचं, अपेक्षा काही करायच्या नाहीत. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जो काही चिखल झालेला आहे त्या चिखलाला मतदान करून काय उपयोग आहे, त्यापेक्षा घरी बसलेलं बरं. त्यांच्यासाठीच हा परिसंवाद मला असं वाटतं आयोजित केलेला आहे की मुंबईचं भविष्य नेमकं कुठे चाललेलं आहे, मुंबई घडणार का बिघडणार. याचं कारण म्हणजे ज्या प्रकारचे बदल मुंबईमध्ये होत आहेत, आणि मी पुन्हा म्हणतो मुंबई म्हणजे फक्त चर्चगेटपासून दहिसरपर्यंत किंवा मुलुंडपर्यंत असलेली मुंबई नाही, चेंबूरपर्यंत असलेली मुंबई नाही. आज मुंबईची व्याप्ती एका प्रकारे वाढवण बंदरापासून ते दिघी पोर्ट सिटीपर्यंत, खरं तर मी त्याच्यात नाशिक आणि पुणे पण जोडणार होतो, पण ठीक आहे त्या दोन्ही शहरांना थोडंसं वगळतो, पण अगदी सह्याद्रीच्या पर्वतरांगांपर्यंत ते अरबी समुद्र, ही व्याप्ती आज मुंबईची आहे. मुंबई शहराची एक क्षेत्रफळ फक्त 608 चौरस किलोमीटर आहे, या भागाचं क्षेत्रफळ 6800 चौरस किलोमीटर, आणि या भागामध्ये जे काही बदल घडत आहेत त्यावरून मला स्पष्टपणे जाणवतं की महाराष्ट्राच्या भविष्याचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य या भागामध्ये असणार आहे. आपल्या सगळ्यांना सांगायची गरज नाही आहे, पण ब्रिटिशांनी ज्या पायाभूत सुविधा उभारल्या माणसांसाठी नाही, त्यांच्या व्यापारासाठी, कापसाच्या व्यापारासाठी, अन्य सगळ्या भारतातनं कच्चा माल ब्रिटनला पाठवण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा उभारल्या त्यावर मुंबईची गाडी चालू होती. पण त्याच्यामध्ये मूलभूत बदल करण्याचं काही धाडस आत्तापर्यंत अगदी स्वातंत्र्यानंतरही कोणत्या सरकारने दाखवलं नव्हतं, पण गेल्या 10 वर्षात खास करून जेव्हा मुंबईमध्ये महापालिका असो, विधानसभा असो आणि लोकसभा असो, या तिन्ही ठिकाणी एकाच पक्षाचं किंवा आघाडीचं सरकार होतं, तेव्हा या सगळ्या प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी लागते ती ऊर्जा मिळाली. आणि आज जे काही गोष्ट मुंबई महानगर क्षेत्रात होत आहेत, मुंबईचा विचार केला तर एक कोस्टल रोडचा प्रवास आपल्यापैकी अनेकांनी केलेला आहे. आता हा कोस्टल रोड अगदी वर्सोवा आणि नंतर विरारपर्यंत
तो बनवला जाणार आहे. ईस्टर्न फ्रीवे आहे तो ठाण्यापर्यंत येणार आहे. मुंबईमध्ये 13 मेट्रो प्रोजेक्ट्स आणि 14वा अंडरग्राउंड मेट्रो प्रोजेक्ट्स, असे 14 मेट्रो प्रोजेक्ट्स त्याच्यावर काम सुरू आहे. मला असं वाटतं की पुढच्या 2 वर्षामध्ये यातले बरेचसे मेट्रो प्रोजेक्ट सुरू होतील. मेट्रो 3 अगदी पुढच्या आठवड्यापर्यंतच सुरू होईल त्याचा टप्पा, अशी खात्री आहे. त्याच्यानंतर बोरिवली ठाणे टनेल असो किंवा नवीन विमानतळ असो, वाळवणचं बंदर असो, दिघी पोर्ट सिटी असो, अलिबाग विरार कॉरिडॉर असो, हे जे 7 रिंग रोडला आता नुकतीच मान्यता मिळालेली आहे की मुंबई भोवती, कारण मुंबई हे एक आयलंड सिटी होती आणि त्याच्यामुळे त्यात करण्यासारखं खूप मर्यादित अशा गोष्टी होत्या. पण मुंबईच्या चहूबाजूनी जर रिंग रोड तयार झाला तर मुंबईच्या ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होऊ शकेल. हे सगळं मी तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण हे तुम्हाला सरकारी उपक्रमांच्या माध्यमातनं, जाहिरातीतनं, देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीतनं किंवा अन्य कोणी MMRDA अधिकाऱ्यांच्या मुलाखतीतनं या गोष्टी समजल्या असतील. सांगण्याचा मुद्दा हा आहे की हे सगळे पायाभूत सुविधा प्रकल्प जेव्हा पूर्ण होतील तेव्हा त्याचा मुंबईच्या राजकारणावर कशा प्रकारे परिणाम होणार आहे. हे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होणं मुंबईसाठी कसं आवश्यक आहे, कारण मधला महाविकास आघाडीचा तुम्ही 2.5 वर्षाचा कालखंड बघितला तर तेव्हा उद्धव ठाकरे सरकारचं एकमेव धोरण कुठलं असेल तर कुठलंही प्रकल्प चालले त्याला स्थगिती द्या, अडवून धरा, थांबवून धरा, विरोध करा आणि मग रडारड करा. मुंबईतले प्रकल्प बाहेर चालले आहेत, महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर चालले आहेत, मुंबईच्याऐवजी गुजरातचं भलं केलं जात आहे. ही गुजराती जोडी मोदी शहांची, त्यांना मुंबईशी काही देणं घेणं नाही आहे. पण हे जे प्रकल्प मुंबईत होत आहेत त्याच्यामुळे मुंबईच्या अर्थकारणाच्या बरोबर मुंबईच्या राजकारणावरही मोठे परिणाम होणार आहेत. मला आश्चर्य वाटणार नाही एकदा हे प्रकल्प पूर्ण झाले की या भागाची सध्याची लोकसंख्या साधारणतः 2.5 कोटी आहे, ती लोकसंख्या 4-4.5 कोटीपर्यंत गेल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. आणि हा मुद्दा आहे की ही लोकसंख्या आणखीन 2 कोटींनी वाढणार असेल तर हे 2 कोटींपैकी किमान 1 कोटी 1.25 कोटी मराठी माणसं असायला हवीत का 2 कोटीच्या 2 कोटी लोक किंवा त्यातले 2.25 कोटी लोक हे उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओरिसा, झारखंड, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक इकडनं यायला पाहिजेत हे ठरवण्याचं धोरण महाराष्ट्र सरकारचं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रात असं सरकार असणं आवश्यक आहे की जे नियोजनबद्ध पद्धतीने या गोष्टी करू शकेल. कारण जेव्हा आपण सातत्याने म्हणतो की मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे पण मुंबईत महाराष्ट्र कुठे दिसत नाही. मुंबईमध्ये मराठी माणसांचा टक्का अवघा 20-22% आहे आणि हे 1 नाही 2 नाही 3 पक्ष मराठी माणसांच्या भल्यासाठी जन्माला आलेले. आज मुंबईत आहेत, पूर्वी 1 होता, आता 1-3 झालेले आहेत आणि तरी देखील मुंबईच्या मराठी माणसांचा टक्का 22% आहे. पण या मराठी माणसांच्या टक्क्यामध्ये तुमच्या आमच्यासारख्या मध्यम वर्गाचा, कनिष्ठ मध्यमवर्गीय किंवा वरिष्ठ मध्यमवर्गीय, पण मध्यम वर्गाचा टक्का किती आहे त्याचा उत्तर आणखीनही धक्कादायक आहे. कारण तो टक्का तर आणखीन घसरलेला आहे. या 22%मध्ये 1/2 जास्त गरीब किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय. मध्यमवर्गीय लोक मुंबईत राहिले कुठेत? थोडेसे गिरगावमध्ये, थोडेसे दादरमध्ये, थोडेसे विलेपार्ल्याला आणि मग नाही म्हटलं तर विक्रोळी, भांडूप, गोरेगाव, दहिसर, मुलुंड असे बेटं बेटं त्यांची उरलेली आहेत. जास्त मराठी लोक आहेत ते गिरणगावमधला कामगार वर्ग आहे किंवा दक्षिण मुंबईमधला, जो मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि त्याच्या आजूबाजूचे जे सगळे उद्योग आहेत त्याच्यावर अवलंबून असलेला, रेल्वे त्याच्यावर अवलंबून असलेला, जो मुख्यतः मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर आहे असा वर्ग आहे. मध्यम वर्ग मुंबईला केव्हा सोडून गेलेला आहे? तो ठाण्याला, डोंबिवलीला, वसई विरारला, नवी मुंबईला जाऊन स्थायिक झालेला आहे. ज्यांना ज्यांना चांगल्या नोकऱ्यांची अपेक्षा होती, कारण या जे सगळे भविष्यकालीन उद्योग आहेत आता त्यांना भविष्यकालीन म्हणता येणार नाही, कारण त्यातले काही उद्योग ते आता त्यांची मुदत संपायला आल्यासारखी आहे. पण हे उद्योग मुंबईला उभे राहू शकले नाहीत.
15 वर्ष सातत्याने मुंबईवर आघाडी सरकार, महाराष्ट्रावर आघाडी सरकारचं राज्य होतं आणि तेव्हा मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. आघाडी सरकारचं ब्रीदवाक्यच होतं की मुंबईतनं पैसा कमवायचा आणि तो पश्चिम महाराष्ट्रात किंवा त्यांच्या मतदारसंघात तो डंप करायचा. आणि तेव्हा खरी तर गरज होती की महाराष्ट्रातला मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, याच्यातनं मोठ्या प्रमाणावर मराठी माणसाला या भागात मुंबई महानगर प्रदेशात आणायचं, त्याला सेटल करायचं, त्याच्यासाठी स्वस्त दरात घरं बांधायची, त्याच्यासाठी चांगल्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करायच्या. ते केलं असतं तर या मुंबईवरचा आणि महामुंबईवरचा मराठी प्रभाव कमी झाला नसता. पण 15 वर्ष सातत्याने यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी होती. मुंबईशी भावनिक लगाव त्यांना नव्हता. काँग्रेससाठी मुंबईतला भावनिक लगाव हा मुख्यतः मुंबईतला मुस्लिम वर्ग असेल किंवा दलित वर्ग असेल किंवा गरीब आणि अतिश्रीमंत, याच्या पलीकडे काँग्रेस मध्यम वर्गाची काँग्रेसचं काही देणं घेणं नव्हतं. आणि त्यामुळे ती संधी आपण घालवली. त्यामुळे आय टी क्षेत्र जेव्हा भरभराटीला आलं तेव्हा त्यातले रोजगार मुंबईत उपलब्ध होऊ शकले नाही. जे झाले ते मालाड, थोडेसे अंधेरी आणि बरेचसे ऐरोली वगैरे, पण बाकी बरेच जण मुंबईतलं मध्यम वर्ग आहे तो पुण्याला गेला, बेंगळुरूला गेला, अमेरिकेत गेला. कारण या उद्योगांसाठी लागणारे पायाभूत सुविधा तयार करण्यात आपण कमी पडलो. मुंबई हे आर्थिक केंद्र असल्यामुळे बँकिंग, फायनान्स आणि सेवा क्षेत्रातले उद्योग मुंबईत राहिले, पण ते करायला अनेक लोक बाहेरनं आले आणि त्याच्यातला मराठी टक्का हा काही वाढू शकला नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं पांढरपेशी रोजगारासाठी किती लोक मुंबईत आले, जे घरं घेऊन राहू शकले, त्यांना कुठली घरं मिळाली, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं नाहीत. आणि त्यावेळेला महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेने पूर्वीप्रमाणेच अडवणुकीचं धोरण, राजकीय धोरण आपलं चालू ठेवलं. आता ही जी संधी आपल्याला उपलब्ध होते, ज्या प्रकारचे प्रकल्प MMRDA हाती घेते आणि तिथे तो बदल पडलाय, तो शिवसेनेमध्ये फूट पडलाय, त्याच्यामुळे तो बदल त्याला कारणीभूत आहे. कारण ठाकरे कुटुंबीय खोडा घालणारे आहेत, शिंदे बांधणार आहेत, शिंदेनी समृद्धी महामार्ग बांधून दाखवलाय, अन्य प्रकल्प ठाणे जिल्ह्यामध्ये जो काही विकास झालेला दिसतोय त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे, तो विकास चांगला वाईट कसा झाला, नियोजन पद्धतीने झाला, हे प्रश्न दूर ठेवूया. पण एकनाथ शिंदे काम करणारं नेतृत्व आहे. उद्धव ठाकरे असतील किंवा ठाकरे कुटुंबीय इन जनरल, मराठी माणसासाठी जे प्रकल्प चालू आहेत त्याच्यामध्ये विरोध करायचा की हे मराठी माणसाच्या विरोधात आहे, ते भूमिपुत्राच्या विरोधात आहे. कोस्टल रोडचं उदाहरण आहे. कोस्टल रोडची व्हिजन चांगली आहे, व्हिजन कोणालाही असू शकते, पण तेव्हा कोस्टल रोड पूर्ण करायला लागणाऱ्या परवानग्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकार का देऊ शकलं नाही? तेव्हा दिल्लीमध्ये जाणते नेते शरद पवार होते. हल्ली तर संजय राऊत, उद्धव ठाकरे सातत्याने सांगतात की भाजपाने इंदिरा गांधींकडनं शिकलं पाहिजे, नेहरूंकडनं शिकलं पाहिजे. तेव्हा तर म्हणजे असं खुंचीपणाने वागणारं सरकार नव्हतं. मग कोस्टल रोडला कुठल्याही परवानग्या का मिळू शकल्या नाही? आरेच्या कारशेडचा मुद्दा आहे, ती कारशेड आरेला नेण्याचा निर्णय कोणाचा होता? काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. देवेंद्र फडणवीस सरकारनी तोच निर्णय कंटिन्यू करायचं ठरलं, कारण तेव्हा बाकीचे जागा व्हायबल नव्हत्या म्हणून. मग त्याच काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी 2019 साली उद्धव ठाकरेंच्या सोबत सरकार चालवताना का त्यांना सांगितलं नाही की आम्ही खूप विचारपूर्वक ही कारशेड गोरेगावला आरेच्या जमिनीवर न्यायचा निर्णय आमच्या सरकारच्या काळात घेतला होता? पण त्यांनी त्याला विरोध केला, कारण हे संधीसाधू राजकारण आहे. आणि या संधीसाधू राजकारणामुळेच मुंबईचा घात झाला. मुंबईला कोणी कंगाल करायचा प्रयत्न केला नाही, मुंबईला कोणी डावलून दुसऱ्या शहरांना पुढे करायचा प्रयत्न केला नाही. याच काळात दिल्ली असेल, काँग्रेसचं सरकार होतं, शीला दीक्षित यांचं 3 टर्म काँग्रेसचं सरकार होतं. दिल्लीचा जो कायापालट झाला तो या काळात झाला जेव्हा केंद्रात आणि राज्यात एकच सरकार होतं आणि काम करणारं सरकार होतं, आणि शीला दीक्षित यांना ते क्रेडिट द्यायला पाहिजे. गुजरातमध्ये तेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार होतं आणि गुजरातमध्येही तेव्हा ज्या पायाभूत सुविधांचा विकास झाला 2001 ते 2014 पर्यंत, त्याच काळात महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना मुंबईतले सगळे प्रकल्प एक त्याला उशीर झाला किंवा कुठलाही विचार न करता प्रकल्प बांधले गेले, किंवा जे प्रकल्प बांधले ते दक्षिण मुंबईसाठी बांधले गेले कारण पैसा काढायचा होता. आणि
हे जे सगळी मुंबईची उपनगर आणि अन्य महापालिका आहे तिथे काय बांधलं, स्कायवॉक. लोकांना स्टेशनवर जायला ते स्कायवॉकही वापरले गेले नाहीत. आणि म्हणून म्हटलं की आता जेव्हा तुम्ही मतदानाला बाहेर पडताय, निवडणुकाला सामोरे जाणार आहात, तेव्हा हा विचार करून, म्हणजे एक हे चालू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण व्हायचे तर, आणि दुसरा म्हणजे जेव्हा हे प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा जी अवस्था मुंबईची झाली, मराठी माणसाचा टक्का 20-22% आला, तशाच प्रकारे आता महामुंबईतही मराठी माणसाचा टक्का 20-22% आणणार का? या महामुंबईला, मुंबई MMR क्षेत्राला खरोखर महाराष्ट्राच्या राजधानीची, राजकीय राजधानी, आर्थिक राजधानी आणि सांस्कृतिक राजधानीचं रूप येणार हे ठरवणं, त्याचा विचार करणं मध्यमवर्गीय म्हणून आपल्या हातात आहे. त्या विचारांनी मतदान केलं तरच अपेक्षित निकाल या निवडणुकीमध्ये लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती. तूर्तास इथेच थांबतो, पाहत रहा MH48.